तर अज्जू पुढे गेलाय आणि ही इनोवा दिसते ती आपली कार आहे. तो बघा साहिल हात दाखवतोय आणि प्रॉपर दापोली मधून 28 किलोमीटरला आहे. बघूया आता कसा काय प्रवास होतो, आपल्याला जेट्टी भेटते की नाही आणि फंक्शनला टायमावर पोहोचतो की नाही. कोण आहे, कोल्हा आहे की काय? मित्रांनो आलो आहोत लाठीमाल दाभो 19 किलोमीटर. इथून जातो पन्ना एक काळजी लेणी. हे बघा इथे आपण शूट केलेलं आणि हे माझं गाव नांटे, खारागाव मारागाव नांटे. आणि इथून जी नदी वाहत जाते तर तुम्हाला दाखवतो कुठे येते. वा क्या गाडी चलात आहे वा. माझी आई म्हणायची की ते इथे राहत असताना इथे ते चालत यायचे एवढा लांब, म्हणजे जवळजवळ 20-21 किलोमीटर इथे चालत यायचे. श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ, दाभोळचा उतर लागेपर्यंत एकदम मक्खन रोड होता. पण जसं उतर लागला ना असं वाटत की मी 2 तास गाडी चालवतोय फक्त उतारासाठी, एवढी वाट लागली. बाप रे, मोटरसायकल ड्रायव्हर 60 रुपये आणि जर पॅसेंजर असेल 12 वर्षाच्या वरती तर 16 रुपये. हॅलो, एवढं लेट तू चालवायची ना गाडी. तर मित्रांनो दुसऱ्या भागामध्ये स्वागत आहे. आपण जात आहोत आता गुहागरला. जायचं होतं 4 वाजता, वाजलेत 5:30 नेहमीप्रमाणे. अंकित चला, अंकित चला विधी बॅग सांभाळू ना. हा नीट ठेवा साहिल. तर बाकीचे काय कसं चाललेत आपण आता बाईकवर भेटूया. बाईकवर बोलूया. चला बाईकवर जाता वाटते. चल जालगावत बघूया. चला तर मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आहोत केळसकर नाक्यामध्ये आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर मित्रांनो कसा प्रोग्राम झालाय ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. पेट्रोल भरून घेतो, सगळं आवरलं की सांगतो काय कसं आहे. हे टाकूया. तर अज्जू पुढे गेलाय आणि ही इनोवा दिसते ती आपली कार आहे. तो बघा साहिल हात दाखवतोय. आता इनोवा मध्ये ती लोक, मी बाईकवर, अज्जू बाईकवर, हे काय कसं झालंय आता मी तुम्हाला सगळं सांगतो. तर मित्रांनो दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे आणि दुसरा भाग जसं मी सांगितलेलं की आपला दाबोली ते गुहागर असेल. तर संध्याकाळचे आता 6 वाजत आलेत आणि आपण थेट निघालोय गुहागरला पालचेत. येथे सगळी फॅमिली वगैरे निघणार होती आणि प्रतीक वगैरे सौरभ वगैरे बघितलं आम्ही दापोलीला आलो मुंबईवरून. तर आता ते सगळे इनोवा आता झालं असं की घरी फॅमिलीतली माणसं वगैरे खूप होती तर त्यामुळे काय झालं, जी मोठी माणसं होती आम्हाला 2 कार काढाव्या लागल्या. ऍक्च्युली काढणार नव्हतो अगोदर, एक कार केलेली आम्ही, त्याच्यामध्ये सगळे लेडीज गेले आणि त्याच्यानंतर काका वगैरे सगळे आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो सगळे बाईकने. पण सौरव आणि प्रतीक थकल्यामुळे अनिरुद्धजीने कार काढली तर त्या कार मध्ये बाकीचे सगळे जण येतात, फक्त मी, अज्जू आणि अंकित सोडून आम्ही फक्त दोघं बाईकने येतोय आणि बाकीचे सगळे कारने येतात. तर असं सगळं झालंय. तर आता मेन आहे म्हणजे आपल्या दाभो फेरीबोट भेटणं, कारण आपण हायवे ने न जाता आपण जातोय फेरीबोटने आणि ती फेरीबोट आहे दाभोला जी 10 पर्यंत चालू असते असं बोलतात. आता बघूया किती पर्यंत चालू असते. जात आहोत आपण दाभो रोडला आता आणि दाभो रोड कोणता म्हणजे आपला नांटे, यु नो नांटे आपलं गाव, दापोली सिरीज विंटर सिरीज मध्ये बघितलं असेल तुम्ही. तोच रोड पुढे चिखलगाव वगैरे आणि त्याच्यानंतर दाभो. हे बघा दाभो 25 किलोमीटर. आता आहोत जालगाव मध्ये आणि दाभो कमीत कमी इथून 25 आणि प्रॉपर दापोली मधून 28 किलोमीटर. बघूया आता कसा काय प्रवास होतो, आपल्याला जेट्टी भेटते की नाही आणि फंक्शनला टायमावर पोहोचतो की नाही. फंक्शन मला वाटतं 8 फंक्शन असेल. अज्जू पुढे गेलाय स्कूटीवर, तो सिंगल सीट आहे आणि अंकित आहे माझ्यासोबत डबल सीट. फायनली अंकितचा पुन्हा एकदा कॉलेज होतो पण माझ्यासाठी त्यांनी कॉलेज सोडलं. हा अंकित बघूया आता कसा काय आपला प्रवास होतो. मागून इनोवा येईल जुजू घेऊन, दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये कोण कोण आहे आणि कसं कसं आहे. आता कसं नवीन टी शर्ट चाललेत ऑफ शोल्डर, मुलांचे ते घातले आणि जॅकेट तसं घेतलंय मी. पण आता थंडी वाजायला पण सुरुवात झाली पण हे थोडं स्वेटर टाईप आणि वेल्वेट आहे त्यामुळे मला एवढी लागत नाही. तरी पण आहे थंडी बऱ्यापैकी. आता संध्याकाळपर्यंत आपण जास्त थंडी पडायच्या अगोदर आपण पोहोचलो पाहिजे. एक नंबर गेला सायकलवरून. तो सहा
गाजत आलेत आणि सूर्य मावळतीला आलाय. आणि जसा जसा सूर्य मावळते तसा तसा थंडीचा पारा हा वाढत चाललाय. जबरदस्त म्हणजे हात असे वाटतंय की मी स्वेटर न घालून चुकी केली, कारण थंडी आता जाणवायला लागली आहे. असं वाटलं नव्हतं की आपल्या 2000 ची राईड कोकणामध्ये असेल. मी ठरवलेलं की कुठेतरी ट्रेक करायची, किंवा ट्रेक नाही तर कुठेतरी जवळजवळ फिरून यायचं. कमीत कमी 60-70 किलोमीटर कुठेतरी राईड करायची. पण आपण तर डायरेक्ट कोकणातच चालो, कोकण काय सुटत नाही आपल्याकडून. वेडी वाकडे वहने वाहने सावकाश चालवा. ओके, कोण आहे, कोल्हा आहे की काय? असा वाघ आला तो अंकित. तर मित्रांनो, आलो आहोत लाठीमाल दाभो 19 किलोमीटर. इथून जातो पन्ना एक काळजी लेणी. तर मंडनगड पासून बऱ्यापैकी मी दापोली पर्यंत रोड बघितले आणि ते बनवले, कारण हे कॉर्नर होता ना तो एवढा चांगला नव्हता. मला वाटतं आता तर रोडचं काम केलंय, डिसेंबर नंतर किंवा डिसेंबर मध्ये केलं असावं, कारण डिसेंबर मध्ये येतात पर्यटक. अजून पुढे गेला अजून दिसत नाहीये, म्हणजे एवढा ह्याच्यात गेला तो. आता आपलं गाव येईल, आपलं गाव म्हणजे नांदते येईल. नांदते तर पोचलो आहोत नांदते. हे बघा, इथे आपण शूट केलेलं आणि हे माझं गाव नांदते. थारागाव भारागाव नांदते. आणि इथून जी नदी वाहत जाते तर तुम्हाला दाखवतो कुठे येते. अजू, अरे अजू गेला की काय पुढे, काय ऐकत नाही भाऊ. अजू अजू हा ना अजू गायब. तर इथून यूटर्न आहे आणि ही नांदत्याची नदी. हे बघा, इथून इथे जाते. आता कुठेतरी बांध वगैरे घातले, अगोदर बांध नव्हते. इथे नांदत्यामध्ये असलो ना की इथे आम्ही खाऊ घ्यायला येतो. इथे पप्पांची शाळा होती ही बघा इथे, आणि इथे आम्ही खाऊ घ्यायला यायचो. आणि इथे ती आणि हे बघा ही नदी. इथून शॉर्टकट आहे जायला चिखलगाव. ही बघा पुढे घाट रस्ता आहे, वाहने सावकाश चालव. ओके, आता येईल ते चिखलगाव. तर जस्ट चिखलगाव क्रॉस केलंय आणि मला वाटतं अजून दाभो असावं 12-13 किलोमीटर. आणि आपल्याला अजूनही दिसत आहे हा रोड. तुम्हाला नवीन बघायला भेटेल तो नेहमीच्या ब्लॉक पेक्षा चिखलगावच्या पुढे, कारण गोप्रो असताना मी पहिल्यांदा आलोय असा पुढे. काय मस्त वाटत, अशी थंड हवा अंगाला झोपून जाते. तो बघा अजू आपल्याला दिसलेला आहे. ये काय ओव्हरटेक वगैरे करून जातो हा, तर काय ऐकत नाही अजू. चला गाणे ऐकूया आपण. ही आहेत प्रॉपर कोकणातील जांभा खडकांची घरं. आणि पोचलो आहोत, कुठे पोचलो काय माहिती. आता एवढं माहितीये की आता पुढे येईल चंडिका देवीचं मंदिर देवस्थान पुढे लेफ्टला, पण थोडं अजून लांब असावं. वा क्या गाडी चलाते वा. आणि तुम्हाला सूर्य दाखवतो मित्रांनो. माहित नाही गोप्रो किती जस्टिस करेल या व्ह्यू ला, पण तुम्ही हा लाल केशरी रंगाचा सूर्य बघा जो मावळत आलाय. एक नंबर वाटतो ना, सुपर म्हणजे सुपर वाटत. सगळे पैसे याचे आहेत, स्वर्ग आहे स्वर्ग. असं वाटत स्वर्गातून मी गाडी चालवतोय. मला ना हा कव खूप आवडतो. बघा फोटो काढूया इथे. ओके, सावधान रेडी वाकडे वने हवाने सावकाश चालवा. ओके, काकींना गाडी लागली वाटत. दाभोला पोहोचत आलोय. आता आपल्याला असं पठार लागेल, प्लॅथू म्हणतात ना प्लॅथू, असा रोड लागेल. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट दाभो जत्तीकडे उतार स्टार्ट होईल, म्हणजे घाट आहे तो आपण उतरायला स्टार्ट करू. तर अजू चालवतो ही भाऊजींची स्कूटी, भाऊजी म्हणजे अनिरुद्ध भाऊजी. तर रोड एकदम सुपर आहेत, मजा येते मला, धमाल येते. मजा काय धमाल येते फुल. असं वाटतं चालवतच राहू अशा गाडीवर. म्हणजे कव्स वगैरे आहेत ना ते मस्त. आणि अजू पण स्कूटी एकदम चांगली हँडल करतोय. तो त्याच्याकडे एंटर काय तो आणणार होता गावी, पण आता म्हटलं की परत डबल डबल गाड्या कशाला आणायच्या, त्यामुळे आम्ही डबलवर आलो. हा रोड जातो
हा रोड कुठे जातो रे? कळंबट काय? नाही, अरे कळंबट काय तरी कवर नाव आहे ना, विसरलो यार. भेंडी गावांची नावं मी विसरलो गावात राहून. तो इथून येतो तो रोड. कुठून माहितीये? परशुराम भूमी आहे ना बुरुंडी. नाही, करंजणीचा रोड. तर तो परशुरामच्या इथून येतो तो रोड. कोळबांद्रे? नाही, कोळबांद्रेच ना. आताच मी रोड बद्दल एवढं चांगलं चांगलं म्हंटल आणि असा रोड लागला. म्हणजे काय रोड, तू खेळतोय का माझ्याशी? हा, तर आपल्या समोर आहे चंडिका माता देवीचं मंदिर. माझी आई म्हणायची की ते इथे राहत असताना इथे ते चालत यायचे एवढा लांब, म्हणजे जवळजवळ 20-21 किलोमीटर इथे चालत यायचे. श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ. आणि समोर दिसतोय तो दाभोळचा प्रोजेक्ट, वीज निर्मिती प्रकल्प. आणि दाभोळ मध्ये एक चांगलं, एक इथे पेट्रोल पंप आहे पण इथे कधी पेट्रोलच नसतं. म्हणजे मी इतक्यांदा आलो इथं पेट्रोल टाकायला पण कधी मला पेट्रोलच भेटलं नाही. आता बघूया उद्या जाताना आपल्याला भेटतं का. जाताना गुहागरला जाव्या काय? गुहागर बीचला. मित्रांनो, आता आपल्याला लागेल तो उतार दाभोळ जेट्टी कडे आणि मस्त हेअरपिन बँड्स लागतील. हा बघा, 8 टन बघा. ए ए ए ए ए ए ए ए शाबाश. असं वाटतं कधी कधी आपल्या चॅनलचं नाव बदलून ठेवायचं नाईट रायडर. जेव्हा आपण बघावं जास्तीत जास्त आपण रात्रीच फिरायला निघतो आणि रात्रीचेच व्हिडिओ टाकतो. ओके सरकार, दाभोळ सरकार, जरा बघा इथे रोड कडे. जसे ते प्लेन रोड बनवले तसं पण हे पण बनवा. काय म्हणता? माहिती आहे लालपरी बंद आहे, त्यामुळे काय आमच्या बाईकला पण लालपरीचा फील करून देत आहे का तुम्ही असे खड्डे लावून? असं वाटतंय आता मुंबईला गेलो की गुरमची परत सर्व्हिसिंग करावी लागेल. दाभोळचा उतार लागेपर्यंत एकदम मक्खन रोड होता, पण जसा उतार लागला ना असं वाटत की मी 2 तास गाडी चालवतोय फक्त उतारासाठी. एवढी वाट लागली, बाप रे. गेलो रे गेलो बाबा. ओके, दाभोळचा किल्ला. इथून जातो हा दाभोळ मच्छी मार्केट आणि इथून आपण जातो फेरी बोट कडे. तर फायनली असं बसं कसं पोहोचलो आहोत आपण फेरी बोट कडे आणि फेरी बोट लागलेली आहे. लवकर लवकर तिकीट काढायचे. A few moments later. Okay, सौरभचा जस्ट फोन आलेला, ते लोक पोहोचत आहेत आणि तुम्हाला रेट सांगतो काय आहे फेरी बोटचा. त्या अगोदर एक व्हिडिओ आणि फोटोज. उलटी लाव म्हणजे बाहेर निघायला बरी पडेल. हा हा, थांबा देतो. हे घ्या, हेच आहेत ना? नाही आपलं बिल आहे. सॉरी 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 हा सॉरी. थँक्यू. ओके, तर आपले टोटल झाले 136. मोटरसायकल विथ ड्रायव्हर 60 रुपये आणि जर पॅसेंजर असेल 12 वर्षाच्या वरती तर 16 रुपये विथ टॅक्स वगैरे. तर मित्रांनो, आलो आहोत आता दाभोळ फेरीबोटला आणि फेरीबोटमध्ये आपण एंट्री केले. थोडं चिल वातावरण आहे, जसं संडे जरी असलं तरी एवढी गर्दी नाही कारण संध्याकाळची लोक ये जा करून थांबवतात. आणि ही बघा आपली इनोवा पण आलेली आहे, सगळे उतरलेत इथे आणखी दे. आणि बघा संध्याकाळचं वातावरण बघा. हा अजू काय करतो अजू? तर मस्त राईड झाली. दाभोळपर्यंत छान रोड होते पण जसं उतार लागला थोडे खडबुडीत रोड होते. आम्हाला असं वाटलं की मी एसटी चालवत होतो आणि जोपर्यंत आता जट्टी भरत नाही तोपर्यंत निघणार नाही असं वाटतंय. बरीच स्पेस आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे इनोवा त्याच्यानंतर तिथे पण कार आहेत. म्हणजे अशा 5 मोठ्या गाड्या लावू शकतात आणि इथे साईड साईडला ऍक्टिवा वगैरे लावलं जातात. आपण खाडीचं पाणी बघूया. गेलो तर गेलोच ना. तर कसं वाटतं अंकित? छान वाटते अंकित. ये जा करता करता म्हणजे शेवटीला स्कूटी काढली आम्ही. अंकितला बोललो ये ना, तर अंकित आज आला नसतो ना, रडला असतो. तुझ्यासाठी आलोय मी. अरे थँक्यू. आपली इनोवा. हॅलो, एवढं लेट तू चालवायची ना गाडी? तुम्ही कसे आले? बाईक वर. बाईक ने आले? आपण तिकडे बसूया टॉप वर. टॉप वर मस्त वाटतंय. आपणच बोट चालवूया. पूर्ण पब्लिक आली आहे. झाली झोप भाऊजी.
तसं हटणार वाजले आहेत आता 7 टाइम. तर आता आपण वाट बघूया बोट सुटायची, तोपर्यंत फोटोशूट करून घ्या. चला तर इनोवा मध्ये होता सौरभ, साहिल होता, सेजल, विधी, सेजल ए मास खाली वरती ए मास विधी बाय सुरती सुरती का असा जुना व्हिडिओ माहिती मी केलेला आहे माझ्याकडे. हा आपण पहिला पोरपोर सगळे गेलेले ते ना चंद्राचं हे बघ ना कसं पडतं प्रतिबिंब असं वाटतं की लाईट लावलं कोणी. हॅलो इथे अंकित आहे, इथे अज्जू आहे आणि तिकडे आपली गुरम बाग केली आहे. ओ ताई आम्हाला पण जाऊ. ओ ताई लहानपणापासून इथंच उभा राहते. बोटीचा सुटायचा टाईम झाला. टायमर सुटते की भरल्यावर सुटते? टायमर सुटते. टायमर सुटते असं समोर बघितल्यावर वाटत नाही हलतो, साईडला बघितल्यावर वाटत की हलतो. काय आलं शेती? काय झालं? बोट झाले सुरू पण आम्हाला वाटतच नाही झाले सुरू, तर मी काय करू. कशी वाटली माझी कविता? सौरभ जॅकेट झाली मला. सौरभ पण दमलेला आणि भाऊजी पण दमलेले राईड करून, म्हणून त्यांनी बाईकच नाही आणली. एक नंबर आलं रे त्याचं. ओके आपण टँक बॅग टाकली आहे इनोवा मध्ये. मी चावीस नाही लावली, थांब इथून अजून अर्धा तास लागेल. आपण सकाळी गेलो असतो ना तर एक स्पॉट आहे रे तिकडे, एक नंबर आहे. ओहो 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 ओके आलेलो आहोत या साईडला. ट्रॅव्हल फेरी बोटला उतरल्यानंतर ना एवढा निमुळता रोड असतो ना की दोन गाड्या पासच होऊ नाही शकत आणि इनोवाची वेट करावी लागेल आता आपल्याला. तर धोपावे जट्टीवरून आता निघालोय आपण. आता गाडी अडकली, अजूची तर आली गाडी. जा हळूहळू. अजू माहिती आहे का आले का आपली आहे? इथे ब्रिज वर आलो आपण. दाभोळ फेरीबोट वरून आपण आलो धोपावी जट्टीला आणि धोपावी जट्टी पासून जो मेन हायवेला जाण्याचा रोड आहे ना इथून, तो खूप खराब म्हणजे खड्डे तर आहेत पण सोबत ना खूप निमुळता रोड आहे. कारण दोन गाड्या आल्या ना तर पास नाही होऊ शकत आणि इथे ना जिथे हा रोड संपतो ना तिथे डायरेक्ट हायवे चालू होतो आणि हायवे पण असा चालू होतो ना की आपल्याला काही कळतच नाही की ते हायवे चालू होईल. एक चढ आहे हा बघा, हा चढ आहे आणि हा चढ संपल्या संपल्या ऍक्च्युली चालू होतो हायवे हा बघा. पण असं वाटतं की आपल्याला काय करायचं आहे, असा हा डेंजर हायवे आहे त्यामुळे वाचकायला होतं की नक्की कुठे रोड आहे आणि कसं काय जायचं आहे. अजू माझ्या मागे राहा. अरे तू माझ्या मागे राह वेड्या. तर आता अंजन होईल वगैरे असं करत करत आपण गुहागरच्या इथून जाऊ पालशेतला. आता रात्रीचे रोड काय दाखवणार तुम्हाला सगळं सेमच दिसणार, त्यामुळे आता आपण डायरेक्ट घरी पोचल्यावर भेटूया. चला आता उद्या कपडे ठेवून
मग श्रुतीच्या मागे बस ना. अरे आता लगेच पोहचू 2 मिनिटात. ए नाही दोघी नाही, इथून रोड खराब आहे. ए ए सेजू सेजू रोड खराब आहे इथून. हा उतार आहे, चढण आहे चढण. विधी या गावाचं नाव काय होत मी विसरलो ग. गुहागर नाही, सगळ्या जेट्टीचं नाव. आपण इतक्यांदा आलोय पण माझ्या लक्षात पण कसं नाही.